कोकणाला निसर्गाने भरभरून दिलंय. प्रचंड वृक्षसंपदा असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात 48% भाग हा वनाच्छादित आहे. त्याचप्रमाणे उजाळ कातळही दिलाय. या कातळावर मोठ्या प्रमाणात झाडे लागत नाहीत, मात्र खुरटे झुडूप मात्र विरळ स्वरूपात सगळीकडेच उगवतात. तर काही कातळ भाग केवळ पावसाळ्यातील गवताव्यतिरिक्त माळ रानासारखे उजाळ दिसतात. कातळावर माती नसताना सुद्धा काय करता येईल असा विचार काही मंडळी करतात, तेव्हा आपण त्यांना वेड्यात काढत असतो. पण अशा वेगळ्या प्रयोगात आशेचा किरण दिसण्यासारखं यश मिळालं की त्याचं समाधान निराळत असतं. असाच प्रयोग वळणेश्वर येथील शेखर गाडगिळ काकांनी केलाय. त्यांचा पाला पाचोळ्यावर हळद लागवडीचा परसदारातील प्रयोग यशस्वी झालाय. केवळ अर्ध्या गुंठ्यात 125 किलो ओल्या हळदीचे उत्पन्न काढलंय. 100 किलो हळकुंड व 25 किलो कंद. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकाराचे रासायनिक खत न वापरता 100% सेंद्रिय, फक्त गांडूळ खत व जीवामृतच्या बळावर केवळ 200 रोपांपासून हे उत्पन्न निघालंय. काही गड्ड्यांचं वजन 1.5 किलो ते 2 किलो एवढं आलं. या प्रयोगात गजेंद्र पवनीकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. हा परसदारातील कातळावरील छोटा प्रयोग प्रेरक असून त्याचं समाधान वाटलं, अशी प्रतिक्रिया पवनीकर यांनी व्यक्त केली. मॅडम लक्षात ठेवा, वेळ महत्वाची. नीता, अगं पासवर्ड आहे, टाइप कर. बाबा मी आहे ना. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.